नमस्कार. या भागामध्ये आपल्याला प्रामुख्याने कोषागारामध्ये जमा होणाऱ्या रकमा आणि कोषागारातून आहरित केलेल्या जाणाऱ्या रकमा याबाबतची प्रक्रिया आपल्याला समजून घ्यायची आहे. आपल्याला माहिती आहे की विधिमंडळाने अर्थसंकल्पामध्ये ज्या रकमा मंजूर केलेल्या आहेत त्या रकमा संबंधित प्रशासकीय विभागाकडे सोपवल्या जातात. संबंधित प्रशासकीय विभाग त्यांच्या राज्यस्तरावरचं जे संचालनालय अथवा राज्यस्तरीय संनियंत्रण करणारं जे कार्यालय आहे त्यांच्याकडे हे अनुदान सोपवतं. तिथून ते अनुदान त्या विभाग स्तरावरच्या प्रमुखांकडे सोपवलं जातं. विभाग स्तरावरचे प्रमुख हे अनुदान आपल्या जिल्हा स्तरावरच्या कार्यालयांकडे सोपवतात आणि जिल्हा स्तरावरचे कार्यालय ही अनुदान त्यांच्या अधीनस्थ असणाऱ्या तालुका स्तरावरच्या अधिकाऱ्यांकडे हे अनुदान सोपवतात. अशा प्रकारे विधिमंडळाने ज्या बाबीकरिता अनुदान मंजूर केलेलं आहे ते प्रत्यक्ष खर्च करण्याकरिता अगदी तालुका स्तरावरच्या कार्यालयांपर्यंत पोहोचवलं जातं. या रकमा त्यांना प्रत्यक्ष खर्च करण्यासाठी प्राप्त कशा होतात तर या रकमा त्यांना विशिष्ट नमुन्यामध्ये देयके तयार करून कोषागारामार्फत प्राप्त होतात. कार्यालयांना कुठल्या प्रकारची अनुदानं किंवा कुठल्या प्रकारचा खर्च कार्यालयांनी करणे अपेक्षित असते तर राज्य शासनाची जी काही कार्यालयं आहेत त्यांच्याकडे विविध योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी सोपवण्यात आलेली असते. उदाहरणार्थ कृषी विभाग आहे, जिल्हाधिकारी कार्यालय आहे, तालुका निरीक्षक भूमी अभिलेख, समाज कल्याण यासारखी जी कार्यालयं आहेत ती प्रत्यक्ष जनतेकरिता विविध योजना राबवत असतात. त्याचबरोबर त्या यंत्रणांना राबवण्याकरिता त्यांच्याकडं अधिकारी आणि कर्मचारी वर्ग असतो. त्याचबरोबर योजना राबवण्याकरिता काही कार्यालयीन किंवा आकस्मिक खर्च सुद्धा येत असतो. तर या सर्व बाबींकरिता त्यांच्याकडे अनुदान उपलब्ध करून दिलेले असते. महाराष्ट्र कोषागार नियमांमध्ये या सर्व बाबींचे अनुदान कोषागारातून आहरित करण्याकरिता विशिष्ट अशा नमुने प्राधिकृत करून देण्यात आलेले आहेत. या नमुन्यांमध्ये या कार्यालयांनी देयके तयार करून या रकमा प्राप्त करून घेणे अपेक्षित असते. ज्याप्रमाणे शासनाचा महसूल खर्ची पडत असतो तसाच शासनाकडे महसूल जमा देखील होत असतो. शासनाचे काही विभाग आहेत जे शासनाकरता महसूल गोळा करण्याचे कार्य करत असतात. उदाहरणार्थ विक्रीकर विभाग, उत्पादन शुल्क विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, तालुका निरीक्षक भूमी अभिलेख यांची कार्यालयं यासारखी अनेक कार्यालयं आहेत जी शासनाकरिता विविध कर आणि महसूल गोळा करत असतात. हा कर आणि महसूल या कार्यालयांनी गोळा करून शासनाकडे भरणे अपेक्षित असते. आपण मागच्या भागामध्ये ही माहिती घेतली होती की जेव्हापासून कोषागारं ही बँकिंग कोषागारं म्हणून काम करायला लागलेली आहेत तेव्हापासून कोषागारांचा रोख रकमेचा सगळा व्यवहार हा बँकेमार्फत केला जातो. म्हणजेच एखादी रक्कम जर शासनाला भरायची असेल तर ती बँकेमध्ये भरावी लागते. याकरिता विशिष्ट अशा नमुन्याच्या चलांचा उपयोग केला जातो. महाराष्ट्र कोषागार नियम नमुना क्रमांक 6 यामध्ये हे चलन तयार केलं जातं. प्रत्येक कार्यालयाने ज्या बाबीकरिता हे रक्कम त्यांना प्राप्त झालेली आहे ती बाब त्यामध्ये नमूद करून त्या रकमेचे ज्या लेखाशीर्षाखाली त्यांना ती जमा करणे अपेक्षित आहे ते लेखाशीर्ष त्यावर नमूद करून त्या विभागीय कार्यालयाने किंवा कोषागार कार्यालयाने ते चलन प्राधिकृत करणे अपेक्षित असते. त्यानंतर सदर चलन बँकेत येऊन बँकेमध्ये भरल्यानंतर ज्या क्षणी ती रोख रक्कम बँकेला प्राप्त होते त्या क्षणी ती रक्कम शासनाला प्राप्त झालेली आहे असे समजले जाते. अपवाद असतो तो फक्त धनादेशाद्वारे भरण्यात आलेल्या रकमाचा. एखादी रक्कम धनादेशाद्वारे देखील शासन खाती भरता येते, मात्र अशा वेळी तो धनादेश वटण्याकरिता किंवा क्लिअरिंगसाठी पाठवला जातो आणि ज्या क्षणी तो क्लिअर होऊन प्रत्यक्ष शासनाला त्या रकमा प्राप्त होतात त्यावेळी ती रक्कम शासन खाती भरली गेलेली आहे असे समजले जाते. रोख रकमेच्या बाबतीमध्ये मात्र ज्या क्षणी रक्कम बँकेमध्ये भरली जाते त्या क्षणी ती शासनाच्या खात्यामध्ये जमा झाली आहे असे मानले जाते. महाराष्ट्र कोषागार नियम क्रमांक 15 अन्वये कोषागारातून कुठल्या बाबींकरिता रकमा काढण्याकरिता आहरण व संवितरण अधिकाऱ्याला प्राधिकृत केले जाऊ शकते याबाबत विस्ताराने नमूद करण्यात आलेले आहे. एखाद्या कार्यालयाला ज्या मागण्या शासनाच्या वतीने त्या कार्यालयाला खाजगी व्यक्तींना अथवा संबंधितांना प्रदान करावयाच्या आहेत या रकमा काढण्याकरिता संबंधित आहरण व संवितरण अधिकारी हा प्राधिकृत असतो. त्या रकमा त्याला कोषागारातून आहरित करून संबंधिताला प्रदान करणे त्यांनी अपेक्षित असते. त्याचबरोबर काही कार्यालयं अशी असतात की ज्यांना शासनाच्या वतीने रकमा गुंतवण्याचे अधिकार गुंतवण्याकरिता प्राधिकृत करण्यात आलेले असते त्याकरिता सुद्धा या रकमा कोषागारातून आहरित करण्याकरिता संबंधित
कार्यालयाला कोषागार अधिकारी प्राधिकृत करू शकतात किंवा त्यांना त्याकरिता परवानगी देऊ शकतात. एखादा कार्यालय जर नव्याने उघडलेलं असेल तर असं कार्यालय कोषागारातून रक्कम आहरित करण्यापूर्वी त्यांना काही बाबींची पूर्तता करणे अपेक्षित असते. एखाद्या नवीन उघडलेल्या कार्यालयाला कोषागारामध्ये स्वतःची आहरण व संवितरण अधिकारी नोंदणी करण्याकरिता माननीय महालेखापाल यांच्या मार्फत प्राधिकृत केले जाते. महालेखापाल यांच्याकडनं प्राधिकृत केल्यानंतर संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्याला कोषागारामार्फत एक विशिष्ट संकेतांक प्रदान केला जातो, ज्याला आहरण व संवितरण अधिकारी संकेतांक असं म्हटलं जातं. हा संकेतांक म्हणजे एक 10 अंकी, यामध्ये पहिले 4 अंक त्या कोषागाराचा संकेतांक दर्शवतात आणि उरलेले 6 अंक त्या कोषागार आहरण व संवितरण अधिकाऱ्याचा संकेत करतात. या संकेतांकाच्या हा संकेतांक नमूद करूनच त्या आहरण व संवितरण अधिकाऱ्याने कोषागारामध्ये आपली देयके सादर करणे अपेक्षित असते. धन्यवाद.